बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भरपावसात महिलांचा मूक मोर्चा. महाविकास आघाडीने शहर बंद न करता काढला मूक मोर्चा. शिवसेना उबाठा गटाने काळ्या फिती लावून मूकमोर्चेत निषेध व्यक्त केला. बदलापूर इथे शाळेकरी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारी नवापूर शहर बंद न करता मूक मोर्चाचे आयोजन महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटतर्फे करण्यात आले. भर पावसात मूक मोर्चात महिलांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सर्व मोर्चेकऱ्यांनी काळ्या फित लावून निषेध व्यक्त करत मोर्चा काढला. मूक मोर्चाची सुरुवात नवापूर नगरपालिकेपासून करण्यात आली. लाईट बाजारातून महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत लिमडावाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन दिले. एकीकडे शासन महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर असल्याचे सांगतोय, तर दुसरीकडे बदलापूर सारख्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. गेल्या 4 दिवसात 11 घटना महाराष्ट्र राज्यात घडल्या आहेत. राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनांच्या निषेधार्थ आज शिवसेना उबाठाच्या वतीने काळी फीत बांधून मूक आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब गटाचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, माजी नगरसेविका अरुणा पाटील, शहर प्रमुख अनिल वारुडे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया, मंगेश येवले, कल्पित नाईक, गोलू राजपूत, दिनेश भोई, किसन शिरसाट, हरीश दर्जी, सनी सावरे, सचिन पवार, फरीद पठाण, नयन वसावे, फैजल शेख, फिरोज खाटेक, इम्तियाज वालडिया, विजय बागुल, युसुफ खाटेक, राजेश जयस्वाल यांसह असंख्य महिला उपस्थित होते. घटनेबाबत तक्रार नोंदीसाठी गेलेल्या पीडित बालिकेच्या पालकांना पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास होऊन देखील गुन्हा नोंदवून घेण्यास दिरंगाई करून पोलिसांनी आपल्या कर्तव्यावर कसूर केला. हेच महायुती सरकारचे नाकर्तेपणाचे लक्षण आहे. तथापि या निंदनीय घटनेप्रकरणी दोषी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी निकिता पाटील, नंदिनी पवार, नीतू शर्मा, उज्ज्वला वडनेरे, भावना माळी आदींनी घटनेचा निषेध व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. कब होते हैं बालत्कार, जब माएं उनको छूट देती है. आजकल इतना एजुकेशन के मामले में लोग आगे बढ़ रहे, पर ये चीज़ों के मामले में लोग क्या बोलते हैं, फ्रेंड सर्कल कहाँ रह गया है, रह गया कहीं तो फ्रेंड सर्कल. हम हमारे बच्चों को इतना जरूर 2 गज की दूरी जरूर सिखाओ, और बच्चों को खाली माँ उनने सिखाया बेटियों को रोटी बनाना, खाली गोल रोटी बनाना है, अगले घर जाके देखो बर्तन भांडे कपड़े सब करना, खाली उसको परीक्षा में ऐसा दो सामने वाले अगर उसकी तरफ आँख उठा के देखे तो आँख निकालने की ताकत उसमें होनी चाहिए. किसी की जरूरत नहीं, कोई पुलिस वाला कुछ नहीं कर सकता, कोई कुछ नहीं. तुम्हारी बच्ची में इतनी क्षमता होगी तो वो उसको वहीं काट के रखेगी. बलात्कारियों को मौका कौन देता है, बच्चियाँ देती है, क्यों वो हमारे तक टच कर सकता है. ये तो 4 साल की बच्ची के साथ हुआ, इसलिए ये मान सकते कि वो नादान थी. और बड़ी बड़ी लड़कियों, क्योंकि माँ बाप उनको परीक्षण सिर्फ चौके चूने तक देते हैं, आज इतने सारे कैंप पर चल रहे, अपने बच्चों को इतना परीक्षण दो कि वो खुद तक चम रहे, क्यों हमको यहाँ तक आना पड़ेगा, नहीं आना पड़ेगा. अगर वो उसको सजा देगी तो क्या कर लेंगे तहसीलदार, क्या कर लेंगे पुलिस वाले, निपटेंगे, सारा परिवार उसके साथ में खड़ा हो जाएगा. जिसके ऊपर अत्याचार है वो सक्षम होना चाहिए. मेरा तो आप लोगों से यही निवेदन है, ये 1500 2000 ये सिर्फ हमारे कुछ मिनट के हैं, कुछ ही मिनट के. हम 1500 उनको बाजार में लेके निकलेंगे, 5 मिनट में 1500 खत्म हो जाएंगे. पर हमारा सभी से निवेदन है कि हमारे घर से अगर कोई बच्चा निकलता हो तो राम बन के निकले, रावण बन के नहीं निकले. पड़े ऐसा अपने घर से ही शुरुआत करो. 4 लोगों को हम सिखाएंगे तब वो 4 14 को सिखाएंगे. मेरा यही निवेदन आप लोगों से. 4 वर्षाच्या म्हणजे अगदी ना समज होत्या, अशा मुलींवरती असा अत्याचार करणं म्हणजे हा कायद्याने गुन्हाच आहे. आणि ज्या कोणी नराधमाने हे कृत्य केलं त्याला मोठीत मोठी शिक्षा झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत हवं. आणि त्या मुलीला शाळेमध्ये असताना 4 वर्षाची ती मुलगी त्या चिमुरडीला कसं चिरडलं, आणि ती ज्या वेळेस तिला समजलं की आपल्याला काय होत त्रास होतोय, तिने आईला कळवलं आणि आईला सांगितलं, त्यावेळेस आया पालकसुद्धा जागे होते. पालकांनी आणि शाळेतले जे शिक्षक वर्ग वगैरे त्यांनी सगळ्यांनी त्या छोट्या बालकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. हीच माझी नम्र विनंती आहे.